हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। 400 पार झालं असतो तर हिंदू राष्ट्र बनलं असतं, भाजपच्या टी राजा यांचं वक्तव्य। तर पंतप्रधानांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून त्या जमिनीवर हिंदूसाठी रुग्णालय क्रीडांगण बनवावं, टी राजा यांचं आवाहन। मोदी पंतप्रधान म्हणून काही दिवसांचे पाहुणे, भाजपच्या संसदीय बैठकीत नाही तर एनडीएच्या बैठकीत मोदींची नेतेपदी निवड, संजय राऊतांचा दावा। लोकसभा अध्यक्ष पद निवडणुकीत इंडिया आघाडी उमेदवार देणार, सरकारने उपाध्यक्ष पद दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्ष पदाची निवडणूक न लढण्याबाबत विचार करणार, सूत्रांची माहिती। लोकसभा अध्यक्ष पदासाठी चंद्रबाबू नायडूंनी उमेदवार दिल्यास पाठिंबा देणार, तर लोकसभेचे उपाध्यक्ष पद कायद्याने विरोधकांना मिळायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य। मोहन भागवतांची योगी आदित्यनाथ यांच्याशी 30 मिनिटं बंद दाराआड चर्चा, संघाच्या मुखपत्रातून भाजपावर केलेल्या टीकेनंतर दोघांमध्ये बैठक, सूत्रांची माहिती। इस्लामपूर वाळवा मतदारसंघावरही विशेष लक्ष राहणार, दबावाखाली राहण्याचे दिवस संपले, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना आव्हान। भरत शहांची रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकरांविरोधात तक्रार, गुन्हा दाखल, मतमोजणी केंद्रावर पंडिलकरांनी मोबाईल वापरल्याचा आरोप। वायकर, तुम्ही निवडणुकीत विजयी झालात असं तुम्हाला वाटतं का? भरत शहांनी वायकरांवर केलेल्या आरोपांनंतर सुषमा अंधारेंचं ट्विट। जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, ओबीसी आंदोलनाकडे मात्र पाठ, सगळे सोयऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा। परत येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या आमदारांची संख्या मोठी, शरद पवार आणि जयंत पाटील योग्य तो निर्णय घेतील, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। नांदेडमधील पराभवाच्या चौकशीची जबाबदारी विखेंवर, पराभवाचे विश्लेषण करून 22 जूनपर्यंत पक्षाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश, अशोक चव्हाणांमुळे पराभव झाल्याचा प्रतापराव चिखलीकरांचा दावा। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा आज कार्यकर्ता मेळावा, मेळाव्यात जयदत्त क्षीरसागर तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा। सुनावणीला हजर रहा अन्यथा वॉरंट बजावणार, कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी। जनतेला शक्ती मिळणार नसेल तर शक्तीपीठ महामार्ग कशासाठी, शाहू छत्रपतींचा राज्य सरकारला सवाल, शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द करणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। कोकण पदवीधर प्रचारार्थ फडणवीसांचा आज ठाण्यात मेळावा, ठाणे कोकण पदवीधरसाठी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे रिंगणात, तर काँग्रेसकडून रमेश कीर महाविकास आघाडीचे उमेदवार। सिंधुदुर्ग नंतर आता रत्नागिरीत बॅनर वॉर, बाप बाप होत आहे, झुंड में तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है, उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचं बॅनर। छत्रपती संभाजीनगरमध्ये यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, गुगल लोकेशननं लोकेशन चुकीचं दाखवल्यानं 20 ते 25 विद्यार्थ्यांचा पेपर चुकला। रायगड रत्नागिरीसह राज्यातील 483 गावांना दरडींचा धोका, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका। पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात असणार, पालखीसोबत फिरते आरोग्य पथक, तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखाने असणार। राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, आज आणि उद्या मराठवाडा मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पावसामुळे भारत विरुद्ध कॅनडा सामना रद्द, दोन्ही संघांना 1-1 गुण, भारतीय संघ आधीच सुपर 8 मध्ये दाखल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।